महाराष्ट्र प्रांतिक दैलिक महासभा नागपुर शहर की ओर से आज शिक्षा विभाग नागपुर उप संचालक को ज्ञापन सौंपा गया। आपको बता दें कि नागपुर शहर के स्कूलों में 10वीं कक्षा से नीचे के छात्रों के लिए एक ड्रेस कोड अनिवार्य है, लेकिन कुछ स्कूलों में देखा गया है कि अनिवार्य ड्रेस कोड के साथ ब्लेजर या कोट पहनना अनिवार्य है। ये तो हम सब जानते हैं कि नागपुर शहर में तापमान हमेशा उच्च स्तर पर रहता है और गर्मी सीधे छात्रों के स्वास्थ्य को प्रभावित करती है। इस तरह के ब्लेजर या कोट को अनिवार्य करना छात्रों के लिए परेशानी भरा होता है और बैग में किताबें नोटबुक का बोझ सहनशीलता से अधिक होता है। इससे भारी ब्लेजर कोट का भारी बोझ असहनीय हो गया है। बढ़ती महंगाई के साथ साथ माता पिता के लिए छात्रों को पढ़ाना असुविधाजनक है और जरूरत न होने पर उन्हें ब्लेजर या कोट पहनने के लिए मजबूर करना माता पिता के लिए भी महंगा और छात्रों के लिए परेशानी का सबब बनता जा रहा है। महाराष्ट्र प्रांतिक महासंघाच्या वतीने आज आम्ही माननीय उपसंचालक श्री उल्हास नरड साहेबांना निवेदन दिलं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर शहरामध्ये विविध शाळा आहेत। या विविध शाळेमध्ये आपल्याला माहीत असेल की यांनी शाळेच्या ड्रेस कोडमध्ये गणवेश असणं गरजेचं आहे। गणवेश प्रत्येक शाळेला असावा हे आमचं म्हणणं आहे, पण गणवेशामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एक कोट किंवा ब्लेझर ब्लेझर देत आहे अनिवार्य करत आहे, याच्या विरोधामध्ये आम्ही माननीय उल्हास नरड साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे। आणि आमचं म्हणणं आहे, मागणी आहे की फक्त गणवेश द्यावा, यांना कोट ब्लेझर सारख्या मोठ्या महागड्या वस्तू सक्ती करू नये। आणि यामुळे काय होतंय, विद्यार्थ्यांना एक तर पाठीवर बॅगचे ओझे आणि त्याच्यासोबत हा कोट कुठं ना कुठं विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होत आहे आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर सुद्धा परिणाम होताना दिसत आहे। आम्ही नरड साहेबांना सांगितलं की एक तर आपल्या नागपूर शहरामध्ये गरिबी रेषाखालील मुलं विद्यार्थी शिकत आहे, मुलं फार गरीब आहे, त्याच्यामध्ये 1500 ते 2000 रुपयाचा कोट येतो आणि शिक्षण सोडून विद्यार्थ्यांना पालकांना कोटकडे पैसे खर्च करावे लागतात आणि ज्या पैशामध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण होणार, पुस्तक होणार, पाठी होणार, अजून विविध प्रकारची वस्तू होणार, आपण विनाफुकट कोटच्या माध्यमातून त्यांना काय दाखवत आहे। म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं, निर्देशन आणून दिलं की अशा प्रकारे तुम्ही सक्ती करू नका आणि लवकरात लवकर काही योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना फक्त गणवेश द्यावा, कोट प्रकार सक्ती करू नये अशी मागणी आम्ही केलेली आहे। आणि आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे, सरांनी सांगितलं आहे की आम्ही याच्यावर या संदर्भात आम्ही वर्ष चर्चा करून लवकरच जो निर्णय येईल हा विद्यार्थ्यांच्या हेतूसाठी येईल, पालकांच्या हेतू पुरस्कार येईल अशी मागणी आम्हाला देण्यात आली। इसी के मद्देनजर महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासभा द्वारा शिक्षा विभाग को ज्ञापन सौंपकर विद्यार्थियों एवं अभिभावकों के बारे में विचार कर उचित निर्णय लेने की मांग की है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।